डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे मराठी माणसाच्या काळजामध्ये घर करून बसलेले आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले मराठी अभिनेते, एक उत्कृष्ट आणि गोरगरिबांच्या समस्यांची जाण असलेले राजकारणी आणि प्रभावी वक्ता म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांची ओळख आहे. पण या यशो शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. सर्वप्रथम स्टार प्रवाह या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या मालिकेच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रसिद्धीस आले. या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवला. डॉक्टर अमोल कोल्हे हे इथेच थांबले नाही. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी संभाजी महाराजांना देखील लोकांच्या काळजापर्यंत पोहोचवलं. संभाजी महाराज कसे होते, तर संभाजी महाराज हे रगेल आणि रंगेल होते, हे संभाजी महाराजांचं चित्र डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक मालिकेनं अक्षरशः बदलूनच टाकलं. आणि संभाजी महाराज यांची खरी ओळख आणि संभाजी महाराजांचं खरं जीवनचरित्र जनतेपर्यंत पोहोचलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या या मालिकांचा खर्च उचलण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपलं घर देखील विकावं लागलं होतं. या संघर्षमय जीवनानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिरूर या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि शिरूरच्या जनतेनं देखील त्यांना उचलून धरलं आणि खासदारपदी त्यांची निवड केली. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म हा पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. त्यांनी 8वीपर्यंतचं शिक्षण तिथंच घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून त्यांनी विज्ञान शाखेमध्ये आपलं 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. 10वी आणि 12वीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गुणवत्ता यादीमध्ये देखील समावेश होता. पुढे MBBSचं शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे हे मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईच्या GS महाविद्यालयातून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच त्यांना खऱ्या अर्थानं अभिनय करण्याची संधी मिळाली. अनेक नाटकांमधून त्यांनी काम केलं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि नाटकांमधून काम करत असताना ते शिवसेनेमध्ये जुळले. 2014 पासून ते शिवसेनेचे उपनेते होते, तर दुसरीकडे 2016 पासून त्यांना पुणे जिल्ह्याचं संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेचे स्टार प्रचारक देखील होते. मात्र जोपर्यंत ते शिवसेनेमध्ये होते तोपर्यंत त्यांची राजकारणी म्हणून कधीही ओळख समोर आली नाही. 2019 त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये शिरूर या लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. शिवसेनेचे शिवाजीराव अडलराव पाटील यांच्या विरुद्ध ते निवडणुकीच्या मैदानामध्ये होते आणि शिरूरच्या जनतेनं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने कौल दिला आणि ते शिरूरचे खासदार झाले. तसं पाहिलं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जीवनातील ही तिसरी इनिंगच म्हणावी लागेल, कारण सुरुवातीला डॉक्टर, त्यानंतर अभिनेते आणि आता राजकारणी म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलं, मात्र त्यांचं बालपण अतिशय संघर्षमय गेलं. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे शेतकरी होते, मात्र तरी सुद्धा शिक्षणामध्ये हुशार असल्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून मुंबईपर्यंत मजल मारली. गरिबीतील संघर्ष आणि गरिबीची झळ माहीत असल्यामुळेच त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अभिनयामध्ये देखील यश मिळवलं. मात्र कुठेतरी विसर पडत चाललेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा द्यावा आणि त्यांचा घवघवीत इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा ही समाज उपयोगी भावना देखील त्यामागे होती आणि त्यामुळेच डॉक्टर अमोल कोल्हे यांना यश मिळालं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार. आणि निश्चितच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका या उत्कृष्ट होत्या. त्यांच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा देखील त्यांच्या या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं स्वराज्य उभं करण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे हे राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हा संघर्षमय जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. किंवा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल इतर काही माहिती जर तुमच्यापर्यंत असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून लिहा. अशीच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन येऊ तुमच्या आवडीचा पुढील व्हिडिओ. तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.